कोहली यांच्या दरम्यान या ठिकाणी नक्कीच मैच लड़त आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल। सलामीची जोड़ी मैदानात आपण पाहतोय उनेगाव संघाकडून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील। नितिन शिंदे आणि अमर शिंदे ही जोड़ी मैदानात आहे जरूर उनेगाव संघाकडून। गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय कमांडर बामनले संघाकडून। बघूया पहिलं षटक कोण घेऊन येतोय। अतिशय जबरदस्त टूर्नामेंट या ठिकाणी आज मात्र सोमजाई क्रिकेट क्लब मांगवली यांच्या वतीने भव्य दिव्य टेनिस क्रिकेट सामन्याचं आयोजन टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून लाइव यूट्यूब प्रक्षेपण प्रेक्षक देखील पाहतायत। तदनंतर डीजेच्या तालासुरामध्ये अतिशय सुंदर सुंदर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात। डीजेवाले दादा आपलं देखील खरंच हार्दिक हार्दिक स्वागत, कारण खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देखील रंग भरला जातोय। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं ऑनलाइन देखील माझ्या प्रेक्षकांचं कमेंट बॉक्स मध्ये मी योगेश जाधव हार्दिक स्वागत करतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय कानाच्या जवळून जाणारा हा चेंडू होता आणि पहिला चेंडू मात्र नक्कीच आपण पाहिला तर प्रणय याचा पहिला चेंडू डॉट। एक इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ऍक्शन आहे प्रणयकडे। कमांडर बामनले संघाकडून वेग अतिशय जबरदस्त आहे, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते। पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय प्रणयने कमांडर बामनले संघाकडून। पॉवर प्लेचा षटक जरूर हाताळण्यासाठी प्रणयच्या हातामध्ये चेंडू दिलाय कमांडर बामनले संघाच्या कर्णधाराने। षटकातील दुसरा चेंडू ओ या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच लेग साईडच्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू। पंच या ठिकाणी मंगेशजी उतेकर सरांनी या चेंडूला एका धावीची शिक्षा दिली आहे। एका धावेने या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय खात ओपन झालंय। नक्कीच या ठिकाणी या दरम्यान आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू आणि हाफ चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर हा चेंडू देखील डाट। तर आमदार भरत शेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक सन्माननीय मेहुलजी उभारे यांच्याकडून ऑफर लागले सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारणाऱ्या फलंदाजाला रोख रक्कम 5000 रुपये देण्यात येतील। मग तो फलंदाज कुठल्याही गावचा असू द्या सगळ्यांसाठी ऑफर आहे सन्माननीय मेहुल उभारे यांच्या वतीने। सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारा 5000 रुपये कमवा। या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अतिशय सुरेख प्रणय याचा कमांडर बामनोले संघाकडून। या पहिल्या ओव्हर मध्ये शांत ठेवलंय आपण पाहिलं तर फलंदाज नितिन शिंदे आला कुठलाही मोठा फटका अद्याप मारू दिला नाहीये प्रणय या गोलंदाजाने। मी म्हटलं इतरांपेक्षा काहीतरी वेगळे ऍक्शन जरूर पाहायला मिळते, वेग चांगला पाहायला मिळतोय, चांगल्या अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते। आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे अचूक टप्प्याची गोलंदाजी असेल ना तो गोलंदाज मात्र नक्कीच सक्सेसफुल होतो हे देखील अनेक वेळा आपण पाहिलंय। या दरम्यान मात्र बॅटला बॉल कनेक्ट झालाय यावेळेस मात्र आउटफील्ड फास्ट चेंडू तेज तरार चेंडू होतोय फरार आणि हा पहिला चौकार। आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मॅच पाहतोय उनेगाव विरुद्ध बामनोले यांच्या दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी करताना। यावेळेस मात्र बॅटला बॉल चांगला कनेक्ट झालाय हवाई फायर आणि यावेळेस
आता जर पाहिलं तर नक्कीच चांगला कनेक्शन जरूर होतोय बॅट बॉलचा, चांगले फटके बाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला नितीन शिंदेच्या बॅटमधून। पाच चेंडू 11 धावा। ओ या दरम्यान आपण पाहतोय शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवलाय, चांगली लाईन पकडली, वाईड वर्कर फेकला, सक्सेसफुल झालाय प्रणय हा गोलंदाज। षटक क्रमांक पहिला होत आहे समाप्त, पहिला षटका अखेर, उनेगाव संघाची धाव संख्या विदाउट लॉस, धाव फलकावर धावा होत आहेत 11 धावा। बघूया या मॅच मध्ये नक्कीच अमर शिंदेचं नाव गाजते का, कारण हे पाहणं देखील जरूर गरजेचं आहे। सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये जरूर अमर शिंदे थोडासा शांत खेळ पाहायला मिळाला, या मॅच मध्ये बघूया काय करतोय, आणि जरूर आता मात्र संधी आलेली आहे। गोलंदाजी मार्कवर येतोय पप्प्या सकपाल, एक आक्रमक शैलीचा गोलंदाज आणि तितकाच ताकदवान फलंदाज। पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिली विकेट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते उनेगाव संघाची, बॅक टू द पेवेलन फलंदाज। नंबर तीन वर आपण पाहतोय फलंदाज राकेश शिंदे, एक आक्रमक फलंदाज आणि एक कबड्डी मध्ये देखील माहिर असलेला खेळाडू आहे राकेश शिंदे, म्हटला तर उनेगाव संघाचा कबड्डी आणि क्रिकेट मध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो। या दरम्यान मात्र क्रिकेटच्या मैदानावर राकेश शिंदे, यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला ठोकलाय आणि यावेळेस मात्र पाहतोय पहिलाच वन बाउंस दे दराधन धमाकेदार पहिला चौकार। पहिल्या चेंडूवर मात्र नक्की चार धावा राकेश शिंदेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, कारण असं म्हणतात मित्रांनो हाय भी करेंगे हॅलो भी करेंगे, बस तुम्ही एक बार कामयाब तो हो जाओ, आज इग्नोर करने वाले तुम्ही फॉलो भी करेंगे, आणि जरूर राकेश शिंदेने यावेळेस मात्र चार धावा टोकल्यात, पहिल्या चेंडूवर दाखवलंय विकेट गेली म्हणून काय झालं मी अजून बाकी आहे, आय एम रेडी। पप्प्या सकपाल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र टॉपेज लागलाय, क्षेत्रक्षक चेंडू खाली येतो निलेश उभारे आणि झेल टिपलाय, राकेशच्या इनिंगचा होतोय अंत, स्कोरबोर्ड झालाय शांत, विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर। धन्यवाद डीजे। यावेळेस आपण पाहतोय नवीन फलंदाज निकेश, हा फलंदाज फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय उनेगाव संघाकडून, दोन सख्या बंधूंची जोडी मैदानात या ठिकाणी उनेगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते।
एका बाजूला नितीन शिंदे दुसऱ्या बाजूला निकेश शिंदे गुन्हेगार संघाकडून तर गोलंदाजी मार्कवर आहे पप्प्या सकपाळ बहारदार गोलंदाज यावेळेस मात्र शक्ती चेंडू या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षण येते आणखी एक धक्का लागलाय विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर अविनाश तिलोरे संघाचा अविनाश आपले 100 रुपये आपण घेऊन जायचे आहेत आमच्याकडे जमा आहेत आपल्या रिव्हर स्वीप साठी 100 रुपये आले होते चतुर्भुज मात्र पाठवतोय पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय पप्प्या सकपाळचा डार्ट चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आतापर्यंत जर पाहिलं तर आपण धाव फलकावर धावा होत आहेत 15 धावा तर षटकातील जर चेंडू पाहिलेत ना तर पप्प्या सकपाळचे आतापर्यंत 5 चेंडू होत आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला बॅनरच्या तिथे काही प्रेक्षक किंवा खेळाडू आहेत प्लीज आपण तिथून बाजूला व्हायचं आहे प्लीज विनंती असेल यावेळेस मात्र चांगला षटका टायमिंग टायमिंग झालाय आणि यावेळेस मात्र एक आणखी षटकार येतोय कारण मित्रांनो प्रत्येकाने आपापल्या घड्याळामध्ये मोबाईलमध्ये पाहिलं तर 4:04 होत आहेत वेळ आपल्याकडे आता कमी आहे प्लीज विनंती असेल आयोजकांनी देखील मला सूचना दिल्यात की सर प्लीज आता प्रत्येकाला सांगायचं आहे की कुठलीही टीम मीटिंग नको आहे मैदानावर तर विनंती असेल इथून मात्र थोडंसं फास्ट खेळायचं आहे धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतोय टोटल 21 धावा आतापर्यंत 2 षटका अखेर 3 गडी बाद उनेगाव संघा गोलंदाजी मार्कवर सुदीप आलाय पहिल्या चेंडूला मोठा फटका काऊ कॉर्नरच्या झोन मध्ये झेल मात्र टिपलाय आणि आणखी एक धक्का लागतो इथं मात्र उनेगाव संघाला आणखी एक धक्का लागला उनेगाव संघाला आणि नक्कीच उनेगाव संघ म्हटला तर एका टीम मध्ये 8 खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळतात जे लेफ्ट हँड बॅट्समन आहेत कारण लेफ्टी बॅट्समन यांना खूप क्वचित पाहायला मिळतात प्रत्येक संघामध्ये मात्र उनेगाव संघामध्ये 8 खेळाडू लेफ्टी आपल्याला पाहायला मिळतात या दरम्यान मात्र मोठा फटका पुन्हा हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणखी एक धक्का लागलाय उनेगाव संघाला यांच्याकडून पप्प्या सकपाळ याच्या गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे नंतर आपण घेऊन जायचं आहे आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 गडी बाद नक्कीच या ठिकाणी सुदीप पवार ची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आणि नक्कीच इथं मात्र हॅट्रिक करेल का याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात नवीन फलंदाज सागर उनेगाव संघाकडून उनेगाव संघाला तसं जर पाहिलं तर चांगलं रोखलंय
कमांडर बामनोली संघाने आतापर्यंत धाव फलकावर 21 धावांवर गाड़ी जरूर अडकली आहे। उनेगाव संघाची ही गाड़ी पुढे सुद्धा जात नाहीये, मागे सुद्धा येत नाहीये। जागच्या जागेवर या गाडीला मोठा ब्रेक लावलाय, नाव आहे ब्रेक लावणाऱ्याचा सुदीप पवार। दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेस मात्र हॅटट्रिक केले, चेंडू ब्यूटीफुल आणि केले दांडी, गोल 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 गोल, आणखी एक धक्का। बॉलिंग होती है सुदीप पवार कमांडर बामलोली संघाकडून, चांगली गोलंदाजी, तीन चेंडूवर चक्क तीन विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतात। येणारे अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी, 21 धावा धाव फलकावर उणेगाव संघ। या दरम्यान आपण पाहतोय आणि इथं आणखी एक धक्का लागतोय गुणेगाव संघाला, हा वाईट चेंडू, पंचांचा इशारा येतोय, 21-1 22 धावा धाव फलकावर। संघ मात्र एका पाठोपाठ एक विकेट जरूर या ठिकाणी आपण पाहतोय, आणि कुठेतरी खेळ थोडासा शांत केलाय कमांडर बामनोली संघाने उणेगाव संघाचा। यावेळेस आपण पाहतोय नक्कीच हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय, एक धाव तर कंपनी होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि आणखी एक धक्का लागलाय उणेगाव संघाला। तेवीस धावा 23 धावा धाव फलकावर, काय रोखलंय जबरदस्त उणेगाव सारख्या संघाला कमांडर बामनोली संघाने, एका पाठोपाठ एक विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतात फक्त उणेगाव संघाच्या। मोठे फटके कुठेतरी थांबलेत उणेगाव संघाकडून, हा चेंडू देखील आपण पाहतोय नक्कीच सुदीप पवारचा जातोय डॉट। आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी, धाव फलकावर धावा 23। शेवटचा चेंडू खेळून निघालाय सुदीप, आणि शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय, कव्हर मध्ये चेंडू चाललाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे दुसरी धाव घेताना, आणखी एक धक्का लागलाय, एक धाव कंप्लीट, टोटल धाव संख्या होते 24, जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज कमांडर बामनोली संघाला।
युवा नेते मेहुल जी उभा रहे आपल्याला विनंती आहे प्लीज आपण स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी। आयोजकांच्या वतीने या ठिकाणी खूप छान सुरेख अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर विनंती असेल मेहुल जी उभा रहे प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे। यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जरुरी तर मात्र एक धाव मिळते सुदीप पवार याला, एका धावीने धाव संख्या 8 होते आतापर्यंत। स्ट्राइक रोटेट होते, निलेश उभारे स्ट्राइक वर येतोय, 3 चेंडू 8 धावा, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला कमांडर बामलली संघाकडून। मोठी सुरुवात जरूर आहे छोट्या टोटलचा 5 लाख, मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने। या दरम्यान आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क नाही आणि हा चेंडू मात्र सागर शिंदेचा आपण पाहिला, तडाट नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला। क्रिकेटच्या मैदानावर आपण मित्रांनो कधी कधी पाहिलं ना तर छोटी टोटल देखील कधी कधी अक्षरशः नाकी न आणते, छोटी टोटल देखील कधी कधी घाम गाळायला लावते, छोटी टोटल कधी कधी घाम फोडते अक्षरशः आपल्याला। या दरम्यान आपण पाहतोय थाय पडला चेंडू लागतोय, रनआउटचा चान्स नाहीये, एक धाव होते कंप्लीट, सुदीप पवार सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय एका धावेनी, 9 धावा धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला। आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा धाव फलकावर कमांडर बामलोली संघ नक्कीच या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने चेंडूला कट केला, स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू येतोय, थटक्याल सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातोय, सुदीप पवारला मिळेल एक धाव, षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त, पहिला षटका अखेर कमांडर बामलोली संघाची धाव संख्या विदाउट लॉस धाव फलकावर धावा 10। आपण संध्याकाळी बोलूया, संध्याकाळी गोलंदाजी मध्ये परिवर्तन जरूर या ठिकाणी होत आहे। अजून जर पाहिलं ना तर निकेश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय, 12 चेंडू मध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी कमांडर बामनोली संघाला, टार्गेट मात्र छोटा आहे, इथं मजबूत गोलंदाजी करावी लागणार आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार आहे उनेगाव संघाला जिंकायचं असेल तर। या दरम्यान आपण पाहतोय पहिला चेंडू स्लिप मध्ये जातोय, पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव जरूर या ठिकाणी सुदीप पवारला मिळते आणि एका धावेने धाव संख्या हलकीशी पुढे सरकते, धाव फलकावर धावा 11 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। कारण असं म्हणतात मित्रांनो शेवटच्या घावात दगड तुटतो, याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते, कारण यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा महत्वाचाच असतो हे जरूर लक्षात ठेवलं पाहिजे। यावेळेस मात्र मोठा फटका घेतलाय निलेश उभारेने, फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सरळ चाललाय हवाई फायर, पहिला रॉयल षटकार। सजवलंय निलेश उभारेने, हा अनुभव आहे निलेश उभारेचा, ओहो पाईंटच्या डोक्यावर आणि यावेळेस मात्र निलेश उभारेचा पारीचा होतो अंत, स्कोर बोल झाला शांत, विकेट नंबर 1 निलेश उभारे मैदानाच्या बाहेर। नवीन फलंदाज नंबर 3 वर आपण पाहतोय पप्प्या सकपाल, एक आक्रमक शैलीचा धुवाधार असा फलंदाज, मॅन फ्रॉम बामनोली, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके घेण्याची, ज्याच्याकडे ताकद आहे विश्वास आहे असा फलंदाज नंबर 3 वर कमांडर बामनोली संघाकडून। आणि इथं उनेगाव संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच विकेट काढावे लागतील, पप्प्याला खूप लवकर आपल्या घरचा रस्ता दाखवावा लागणार आहे गोलंदाजाला, कारण आता मात्र मॅच हळूहळू जवळ येत चालली ही। यावेळेस आता उडवलंय मोका बनला संधी, ओहो आणि चेंडू सरळ चालला फिल्डरच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट मधून आणि हा पहिला चौकार।
फक्त चार धावांची गरज जिंकण्यासाठी कमांडर बामनोली संघाला। मी म्हटलं ही मॅच खूप जवळ येत चालली आहे, खूप लवकर विकेट काढावी लागणार आहे, परंतु नाही आहे। चार धावा पप्पा सकपालच्या नावावर। क्या बात है, व्हाट अ शॉट, पप्पा सकपाल मॅन फ्रॉम बामनोली, विनिंग शॉट। आणि अशा प्रकारे या ठिकाणी बामनोली संघ विजय होतोय। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। उनेगाव संघ या ठिकाणी लास येतोय, त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक।